निपाणीत घरफोडी करून पंचवीस तोळे दागिने लंपास निप्पाणी शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निप्पाणी येथील नॅशनल सायकल दुकानचे मालक व चिमगावकर गल्लीतील रहिवाशी रफीद अहमद मजीद पटेकरी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी पंचवीस तोळे सोने व रोख तीन लाखाची रक्कम असा मिळून पंधरा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की पटेकरे यांच्या मुलीचे लग्न ठरले असल्याने ते कुटुंबासह मुंबईला खरेदीला गेले होते नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने चोरीचा डाव साधला आहे चोरट्याने पाळत ठेवून कटवणीच्या सहाय्याने तिजोरी फोडून तिजोरीतील पाच तोळ्याची भोरमाळ टीका तसेच इतर पंधरा तोळ्याचे सोने व रोख तीन लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे याबाबतची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पंचनामा केला तसेच बेळगाव येथील श्वान पथक व येथील ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करून चोरीचा तपास केला जात आहे घटनास्थळी निपाणीचे सी पी आय बी एस तलवार फौजदार उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी केली